आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव सदलगा मार्ग बंद, दूधगंगा नदी पातळीत वाढ, वाहनधारकांची कसरत, शेकडो एकर ऊस पाण्याखाली. संततधार पावसामुळे बुधवारी 18 जुलै रोजी दूधगंगा पाणी पातळीत वाढ झाली असून बोरगाव सदलगा मार्ग बंद झाला आहे. बोरगाव जवळ असलेल्या लक्ष्मी मंदिराजवळ पाणी आल्याने काल दुपारपासून हा मार्ग बंद झाला आहे. मुसळधार पाऊस तसेच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने दूधगंगा नदी पाणी पातळीत वाढ झाली आहे. बोरगाव आणि परिसरात आज सकाळपासून सततधार सुरू होती. दुपारी काही काळ पावसाने उघडीप दिली, मात्र आज दुपारी पाणी आल्याने पाणी पातळीत वाढ झाल्याने दुपारपासून या मार्गावरील वाहतूक जनवाड मार्गे वळवण्यात आली आहे. वाहतूक बंद झाली असली तरी संबंधित खात्याने कोणत्याही प्रकारचा सूचना फलक, दिशादर्शक व इतर अन्य व्यवस्था या ठिकाणी केली नाही, त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. शेकडो एकर ऊस पाण्याखाली आहे. काही शेतकऱ्यांनी शेतातील जनावरे पुराच्या पाण्यात सापडण्यापूर्वी सुरक्षित स्थळी हलवली आहेत. जनवाड येथे मळ्यामध्ये अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांना अद्याप पाण्याचा धोका नसला तरी त्यांना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे आहे. पाणी पातळीत वाढ झाल्यास त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. बोरगाव सदलगा रस्त्यावर सुमारे 3 फुटापर्यंत पाणी आले आहे. महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. आणि हे मासा आता गावलं, त्यामध्ये जाळ्यात मासा काढून घेऊन आम्ही बाहेर आलोय. काय नाही, आमचा व्यवसाय हेच आहे माशाचं, दुसरं आम्हाला काही येत नाही. फक्त पाण्यामध्ये असतो आम्ही, करतोय मासेमारणी, मासे काढण्यासाठी आहे.